गणेशोत्सव आणि ईदे मिला दोन हजार तेवीसच्या अनुषंगानं जिल्हास्तरीय जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पोलीस अधीक्षक डॉ तेली यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग खरे क्लब येथे बैठक आयोजित करण्यात आली सदर बैठकीमध्ये गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शांतता कमिटीचे अध्यक्ष विविध सामाजिक संघटनांचे अध्यक्ष तसेच हिंदू आणि मुस्लिम समाजातील प्रतिनिधी हजर होते विश्रामबाग येथील खरे क्लबमध्ये आयोजित केलेल्या बैठकीमध्ये बऱ्याच प्रतिनिधींनी प्रशासनास विविध विषयांसंबंधी सूचना केल्या प्रशासनाच्या वतीनं सदर सूचनांचे अनुपालन करण्याची ग्वाही दिली तसेच प्रशासनाच्या वतीनं ना सुद्धा नागरिकांना सूचना देऊन त्याचे काटेकोरपणे पालन करून आगामी सण उत्सव शांततेत आणि सामाजिक सलोख्यानं पार पाडण्याबाबत सूचना दिल्या त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर कोणतेही आक्षेपारे मजकूर तसेच अफवा पसरू नये अन्यथा ता, संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असे सूचित केले यावेळी महाराष्ट्र शासनाकडून सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव दोन हजार तेवीसच्या अनुषंगानं मोठ्या रकमेचे बक्षिसे जाहीर करण्यात आले असून सदर स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्यातील गणेश मंडळांनी सहभाग घ्यावा असे देखील आवाहन केले पोलीस अधीक्षक डॉक्टर तेली यांनी देखील पोलीस दलाच्या वतीनं गणेशोत्सव हा आनंदात साजरा करण्याबाबत तसेच कायद्याचे पालन करण्याबाबत नागरिकांना आवाहन केले त्याचप्रमाणे सायबर आणि महिला संदर्भातील गुन्ह्याच्या संदर्भात सांगली पोलीस दलाकडून देण्यात येणारे फलक मंडळामध्ये दर्शनी भागात लावण्याबाबत गणेश मंडळाचे अध्यक्षांना सूचित केले लेझर शो डॉल्बीमुळे होणारे ध्वनी प्रदूषण यामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत माहिती दिली तसेच ॲम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेड अशा प्रकारच्या अत्यावश्यक सेवांना अडथळा निर्माण होऊन नागरिकांची गैरसोय होणे याबाबतीत गणेश मंडळांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन केले सदर बैठकीत जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून त्यांनी त्यांच्या विभागाच्या संदर्भात सूचना उपाययोजना आणि संदर्भात उपस्थित नागरिकांना माहिती दिली